गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. नाउ वी विल स्टार्ट नेक्स्ट यूनिट दैट इज इन बेसिक इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग दैट इज इन इलेक्ट्रिकल सेक्शन दैट इज रिलेटेड टू ट्रांसफॉर्मर. सो ट्रांसफॉर्मर एंड इन दिस वी विल ऑल्सो स्टडी दैट इज स्पेशल टाइप्स ऑफ मोटर दैट इज इंडक्शन मोटर, डीसी मोटर, सिंगल फेज इंडक्शन मोटर, देन कॅपॅसिटर, स्टार्ट मोटर, व्हेरियस टाइप्स ऑफ मोटर दॅट वी विल स्टडी इन धिस युनिट. सो फर्स्ट वी विल स्टडी अबाउट ट्रान्सफॉर्मर. सो इन ट्रान्सफॉर्मर वी विल स्टडी डिफरंट टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर्स सच ॲज that is step up transformer, step up step down transformer, core type transformer that we will study in classification. Then we will study that is construction of transformer. In that we will study construction of different types of transformer and various parts of transformer. Then also we will study EMF equation that is for a transformer by using expressions that is expression for induced voltage, then voltage current relation for transformer that also we will study that is called as transformation ratio. So transformer transformation ratio that we will calculate by factor K, that is for that we will study equation or expression. Then in this unit we will study that is losses in transformer. So basically there are four types of losses in transformer circuit, that is copper loss, iron loss, hysteresis losses and eddy current losses. So each loss we will study in detail. Then also in that next concept is auto transformer. So auto transformer that is as a step down auto transformer and step up transformer circuit that we will study. Then in auto transformer that is we will study that is comparison for two winding and ऑटो ट्रान्सफॉर्मर. सो टू वाइंडिंग अँड ऑटो ट्रान्सफॉर्मर ज्यावेळी ऑटो ट्रान्सफॉर्मर कन्सेप्ट जो आहे स्टडी केला जाईल त्यावेळी लक्षात येईल. तर याच्यामध्ये फर्स्ट जे आहे ट्रान्सफॉर्मर, तर ट्रान्सफॉर्मर मीन्स वॉट, तर ट्रान्सफॉर्मर जो आहे स्टॅटिक डिव्हाइस आहे. तर स्टॅटिक डिव्हाइस मीन्स वॉट, की याच्यामध्ये काय करणार आहे तुम्ही, दॅट इज ट्रान्सफॉर्मर इज नथिंग बट द वन विच डज नॉट कंटेन एनी रोटेटिंग ऑर मूव्हिंग पार्ट. तर ट्रान्सफॉर्मर जो आहे स्टॅटिक डिव्हाइस आहे. स्टॅटिक डिव्हाइस मीन्स वॉट, ट्रान्सफॉर्मरमध्ये तुमचं काय की रोटेटिंग डिव्हाइस जो आहे तो किंवा मूव्हिंग पार्ट जो आहे तो ॲबसेंट असणार आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, ट्रान्सफॉर्मर जो आहे दॅट इज यूज्ड अप टू ट्रान्सफर इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम वन ए सी सर्किट टू अनादर ए सी सर्किट विथ इन्क्रीज ऑर डिक्रीज इन व्होल्टेज असेल किंवा करंट असेल दॅट इज विदाउट चेंजिंग इन फ्रिक्वेन्सी दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्सफॉर्मर. तर याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर जे आहे की आपण काय करणार आहे, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर अँड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर कन्सेप्ट जो आहे तो स्टडी करणार आहे. तर स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर स्टडी करताना की मेन फॅक्टर काय असणार आहे, की तुम्ही काय करणार आहे, इनपुट तुमचं ए सी असणार आहे, आउटपुट पण काय असणार आहे, ए सी असणार आहे ट्रान्सफॉर्मरला. तर ट्रान्सफॉर्मरला दोन वाइंडिंग असणार आहे, प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग. त्याच्या इन बिटवीन काय केलेलं असणार आहे, कोर जो आहे तो प्लेस केलेला असणार आहे. डायग्राम आपण शेअर करणारच आहे. तर याच्यामध्ये मेन ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन काय, की ए सी
सर्किटला तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी ॲज अ इनपुट देणार आहे आणि आउटपुट तुमचं काय असणार आहे, एसीच असणार आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तर इन्क्रीज ऑर डिक्रीज इन व्होल्टेज ऑर करंट पॅरामीटर. तर व्होल्टेज आणि करंट पॅरामीटर काय होणार आहे, इन्क्रीज किंवा डिक्रीज होणार आहे. तर ज्यावेळी व्होल्टेज इन्क्रीज होणार आहे किंवा डिक्रीज होणार आहे, तर त्यासाठी आपण काय करणार आहे, दोन टाईपचे ट्रान्सफॉर्मर जे आहे टाईप्समध्ये स्टडी करणार आहे. तर त्याच्यामध्ये स्टेप अप ट्रान्सफॉर्मर अँड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. तर स्टेप अप मीन्स व्हॉट, की तुमचं व्होल्टेज असेल किंवा करंट पॅरामीटर काय होणार आहे, तर इन्क्रीज होणार आहे. आणि डाऊन मीन्स काय, की सपोज डिक्रीज होणार आहे, की तुमचं व्होल्टेज पॅरामीटर डिक्रीज होत आहे किंवा करंट पॅरामीटर काय होतं डिक्रीज होत आहे. दॅट इज स्टेप अप और स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. तर इथं स्टार्टिंगला इंट्रोडक्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे, दॅट इज ट्रान्सफॉर्मर इज अ डिव्हाइस दॅट चेंजेस ए सी इलेक्ट्रिकल पॉवर ॲट वन व्होल्टेज लेवल टू ए सी इलेक्ट्रिक पॉवर ॲट अनादर व्होल्टेज लेवल थ्रू द ॲक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर याच्यामध्ये कोर आणि कॉईलमध्ये काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार आहे. तर कोर आणि कॉईलमध्ये अट्रॅक्शन मीन्स व्हॉट, मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आहे. तर मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळी जनरेट होणार आहे, तर याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरचं मेन फंक्शन जे आहे ते नोट केलेलं आहे, की तुम्ही ए सी इलेक्ट्रिकल पॉवर जे आहे दॅट इज ॲट वन व्होल्टेज लेवल दॅट इज गिव्हन टू ए सी इलेक्ट्रिक पॉवर ॲट अनदर व्होल्टेज लेवल दॅट इज फंक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर. देन देर आर टू ऑर अ मोर स्टेशनरी इलेक्ट्रिक सर्किट्स दॅट आर कपल्ड मॅग्नेटिकली. तर याच्यामध्ये काय, की दोन किंवा दोनपेक्षा जास्त इलेक्ट्रिक सर्किट काय करणार आहे, आपण मॅग्नेटिकली कपल करणार आहे. तर मॅग्नेटिकली कपल मीन्स काय, तर मॅग्नेटिकली काय करणार आहे, तर एकमेकांना इंटरकनेक्ट करणार आहे. तर मॅग्नेटिकली मीन्स व्हॉट, की तुम्ही मॅग्नेटिक फील्ड कन्सेप्ट जो आहे फर्स्ट युनिटमध्ये स्टडी केलेला आहे. तर मॅग्नेटिक फील्ड मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये काय होणार आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जनरेट होणार आहे. तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स मीन्स व्हॉट, की तुमचं मॅग्नेटिक फ्लक्स. तर फ्लक्स लाईन्स जे आहे ते आपण जनरेट केलेलं आहे. तर फ्लक्स लाईन्स थ्रू काय करणार आहे, वन इलेक्ट्रिकल सर्किट जे आहे ते अनादर इलेक्ट्रिकल सर्किटला तुम्ही काय करणार आहे, कपल करणार आहे. दॅट इज मॅग्नेटिकली कपल करणार आहे बाय युझिंग मॅग्नेटिक फील्ड. देन नेक्स्ट जे आहे, इट इन्वॉल्व्स इंटरचेंज ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी बिटवीन टू ऑर मोर इलेक्ट्रिक सिस्टीम. की सेम, की तुम्ही काय करणार आहे, मॅग्नेटिक फील्डने काय करणार आहे, की तुमची इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती इंटरचेंज करू शकता दोन किंवा दोनपेक्षा जास्त इलेक्ट्रिक सिस्टीममध्ये. देन नेक्स्ट इज ट्रान्सफॉर्मर प्रोव्हाइड much needed capability of changing the voltage and current level easily. तर याच्यामध्ये काय आहे, तर इथं मेन्शन केलेलं आहे की स्टेप अप जनरेटर, दॅट इज स्टेप अप जनरेटर व्होल्टेज टू ॲप्रोप्रिएट व्होल्टेज लेवल फॉर पॉवर ट्रान्सफर अँड स्टेपिंग डाऊन द ट्रान्समिशन व्होल्टेज ॲट व्हेरियस लेवल फॉर डिस्ट्रीब्युशन अँड पॉवर युटिलायझेशन. तर ट्रान्सफॉर्मर काय करणार आहे, की आपण दोन सर्किट स्टडी करणार आहे, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर अँड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. तर याच्यामध्ये काय करणार आहे, तर व्होल्टेज आणि करंट पॅरामीटर तुमचे काय असणार आहे, दॅट इज याच्यामध्ये आपण व्होल्टेज आणि करंटची लेवल जी आहे ती मेंटेन करणार आहे. तर व्होल्टेज आणि करंटची लेवल जी आहे ती कशाने मेंटेन करणार आहे, बाय, तर याच्यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगमध्ये जो काय ए सी सप्लाय पास करणार आहे, तर ट्रान्सफॉर्मरच्या टाईपवरती डिपेंड असणार आहे, स्टेप अप असेल किंवा स्टेप डाऊन असेल. तर त्याच्यावरून आपण काय करणार आहे, की याच्यामध्ये करंट आणि व्होल्टेज लेवल्स जे आहे त्या डिफाईन करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे ट्रान्सफॉर्मर क्लासिफिकेशन. तर ट्रान्सफॉर्मर क्लासिफिकेशनमध्ये फर्स्ट जे आहे इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ वाइंडिंग. तर क्लासिफिकेशन जे आहे फर्स्ट पॉइंट जो आहे क्लासिफिकेशनचा, दॅट इज इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ वाइंडिंग. तर त्याच्यामध्ये फर्स्ट जे आहे टाईप कॉन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मर, तर याच्यामध्ये टू वाइंडिंग असणार आहे. देन सेकंड सब टाईप जो आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर, दॅट इज ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असणार आहे, ओनली वन वाइंडिंग. आणि ऑदर दॅट इज मोर दॅन
टू वाइंडिंग की ऑदर टाइपचे ट्रान्सफॉर्मर जे आहे ते आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तर ऑदरमध्ये की ज्याच्यामध्ये काय असणार आहे, तुमच्या वाइंडिंग जे आहे दोन किंवा दोनपेक्षा जास्त असणार आहे, सॉरी मोर दॅन टू, दोनपेक्षा जास्त वाइंडिंग जे आहे ते ऑदर्समध्ये आपण स्टडी करणार आहे. तर फर्स्ट क्लासिफिकेशन जे आहे, दॅट इज रिलेटेड टू नंबर ऑफ वाइंडिंग्स. तर नंबर ऑफ वाइंडिंग्स जे आहे कॉन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मरमध्ये टू वाइंडिंग्स प्रेझेंट असतात. ऑटो ट्रान्सफॉर्मर आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये ओनली वन वाइंडिंग आणि ऑदर्समध्ये काय सर्किट्स जे आहे मोर दॅन टू वाइंडिंग स्टडी करणार आहे. देन सेकंड क्लासिफिकेशन पार्ट जो आहे दॅट इज इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ फेजेस. तर नंबर ऑफ फेजेस मीन्स व्हॉट, की सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि थ्री फेज ट्रान्सफॉर्मर जो आहे स्टडी करणार आहे, त्याचे सर्किट्स जे आहे ते आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे, सिंगल फेज आणि थ्री फेज. तर सिंगल फेज मीन्स तुम्हाला सांगितलं आहे की 230 व्होल्ट 50 हर्ट्स सप्लाय व्होल्टेजवरती ऑपरेट होतो. थ्री फेज असेल तर थ्री फेज सर्किटचं व्होल्टेज जे आहे सेकंड युनिटमध्ये सांगितलेलं आहे 415 व्होल्ट किंवा 440 व्होल्ट पर्यंत काय की तुमचं थ्री फेज ट्रान्सफॉर्मर जो आहे तो वर्क होतो. त्याच्यानुसार आपण सर्किट डायग्राम्स जे आहे इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ फेजेस जे आहे स्टडी करणार आहे. देन नेक्स्ट टाईप जो आहे दॅट इज डिपेंडिंग ऑन व्होल्टेज लेवल ॲट विच वाइंडिंग इज ऑपरेटेड. तर व्होल्टेज लेवलवरती काय करणार आहे, तर आपण व्होल्टेज लेवलवरती काय करणार आहे, दोन टाईप जे आहे ते स्टडी करणार आहे. तर व्होल्टेज लेवलवरती स्टेप अप ट्रान्सफॉर्मर अँड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असणार आहे, प्रायमरी वाइंडिंग इज लो व्होल्टेज वाइंडिंग. तर याच्यामध्ये स्टेप अप ट्रान्सफॉर्मर मध्ये प्रायमरी वाइंडिंगचं व्होल्टेज काय असणार आहे, लो असणार आहे. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असणार आहे, प्रायमरी वाइंडिंगचं व्होल्टेज काय असणार आहे, हाय असणार आहे. तर इथं प्रायमरी वाइंडिंगचं व्होल्टेज रिप्रेझेंट केलेलं आहे. तर ट्रान्सफॉर्मरला दोन वाइंडिंग असणार आहे, दॅट इज प्रायमरी अँड सेकंडरी. तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर जो आहे तो आपण प्रायमरी वाइंडिंग ॲट लो व्होल्टेज वाइंडिंग स्टडी करणार आहे, आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर जो आहे दॅट इज इन दॅट प्रायमरी वाइंडिंग इज ॲट हाय व्होल्टेज वाइंडिंग. तर व्होल्टेज लेवलवरती काय आहे, तुमच्या दोन टाईप आहेत, की लो व्होल्टेज लेवलवरती तुम्ही स्टेप अप ट्रान्सफॉर्मर स्टडी करणार आहे, आणि हाय व्होल्टेज वाइंडिंगवरती काय करणार आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर जो आहे तो स्टडी करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे, तर याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरला तुम्हाला सांगितलं आहे की टू वाइंडिंग्स असणार आहे, दॅट इज प्रायमरी वाइंडिंग अँड सेकंडरी वाइंडिंग. तर प्रायमरी वाइंडिंग अँड सेकंडरी वाइंडिंग जे आहे दॅट इज अ टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर कन्सिस्ट ऑफ टू वाइंडिंग्स इंटरलिंक्ड बाय म्युच्युअल मॅग्नेटिक फील्ड. तर मॅग्नेटिकली फील्डने काय असणार आहे, म्युच्युअली इंटरकनेक्टेड असणार आहे. तर मॅग्नेटिक फील्ड कसं जनरेट होणार आहे, की त्याच्या इनबिटवीन काय केलेलं असणार आहे, कोर जो आहे तो प्लेस केलेला असणार आहे. तर हा जो आहे कन्स्ट्रक्शनल डायग्रॅम आहे ट्रान्सफॉर्मरची. ह्या ज्या आहे ही जी इंडिकेट केलेली आहे, हा जो आहे कोर आहे, हा जो स्क्वेअर दाखवलेला आहे तो कोर आहे. कोरवरती काय केली आहे, इथंही प्रायमरी वाइंडिंग काय केली आहे, वाऊंड केली आहे. इथंही काय केली आहे, सेकंडरी वाइंडिंग जी आहे ती वाऊंड केली आहे. तर याच्यामध्ये प्रायमरी वाइंडिंग सोर्स, प्रायमरी वाइंडिंग जी आहे दॅट इज एनर्जाइज्ड बाय कनेक्टिंग इट टू द इनपुट सोर्स. तर प्रायमरी वाइंडिंगला आपण काय करणार आहे, इनपुट जे आहे इनपुट अप्लाय करणार आहे. देन सेकंडरी वाइंडिंग जी आहे, सो at secondary winding to which electrical load is connected and from which output energy drawn. तर आपण सेकंडरी वाइंडिंगच्या अक्रॉस काय करणार आहे, आउटपुट मेजर करणार आहे. तर आउटपुटच्या अक्रॉस काय करणार आहे, इलेक्ट्रिकल लोड जो आहे तो कनेक्ट करणार आहे, दॅट इज सेकंडरी वाइंडिंग. तर प्रायमरी वाइंडिंग अँड सेकंडरी वाइंडिंगचं फंक्शन जे आहे ते इथं नोट केलेलं आहे. प्रायमरी वाइंडिंग काय, की प्रायमरी वाइंडिंग जे आहे ती तुम्ही काय करणार आहे, इनपुट सोर्स जो आहे एसी सोर्स जो आहे तो काय करणार आहे, प्रायमरी वाइंडिंगला पास करणार आहे. तर त्याच्यानुसार
प्रायमरी वाइंडिंग जे आहे एसी इनपुट सोर्सला कनेक्ट करणारे, देन सेकंडरी वाइंडिंगच्या अक्रॉस काय करणारे, आउटपुट मेजर करणारे बाय कनेक्टिंग इलेक्ट्रिकल लोड ॲट सेकंडरी वाइंडिंग. दॅट इज फंक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर जे आहे त्याचं फंक्शन जे आहे. इथं बेसिक डायग्राम जे आहे कन्स्ट्रक्शनल ती रिप्रेझेंट केलेली आहे. देन फर्स्ट जे आहे आयडियल ट्रान्सफॉर्मर, तर याच्यामध्ये आयडियल ट्रान्सफॉर्मर मीन्स व्हॉट, की आयडियल ट्रान्सफॉर्मर जो आहे दॅट इज अ लॉसलेस डिव्हाइस विथ एन इनपुट वाइंडिंग अँड आउटपुट वाइंडिंग अँड इट हॅज द फॉलोइंग प्रॉपर्टीज. तर याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट ह्या आयडियल ट्रान्सफॉर्मर. तर आयडियल ट्रान्सफॉर्मर मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये तुमचं लॉसेस जे आहे ते ऍबसेंट असणार आहे. की आपण ॲक्च्युअल ज्यावेळी प्रॅक्टिकली ट्रान्सफॉर्मर स्टडी करणार आहे, स्टेप अप असेल, स्टेप डाऊन असेल, सिंगल फेज असेल, थ्री फेज असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या टाईपचे लॉसेस जे आहे ते जनरेट होतात. की सपोज सांगितलं ईडी करंट लॉस असेल, कॉपर लॉसेस असेल, तर आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असणार आहे, तर लॉसेस जे आहे ते ॲबसेंट असणार आहे. तर इथं देर इज नो आयर्न अँड कॉपर लॉसेस. तर आयडियल लॉसेसमध्ये काय असणार आहे, लॉसेस जे आहे ते ॲबसेंट असणार आहे. बट प्रॅक्टिकली आपण सिंगल फेज थ्री फेज सर्किट्स जे आहे ट्रान्सफॉर्मरचे स्टडी करणार आहे, तर त्याच्यामध्ये चार टाईपचे लॉसेस जे आहे ते आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. सो फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ आयडियल ट्रान्सफॉर्मर इज दॅट इज there is no iron and copper losses. Then second property ji ahe that is no leakage fluxes. tar yacha madhe flux jo ahe to absent asnar ahe ideal transformer madhe. practically transformer madhe kay asnar ahe ki tumcha real transformer madhe kay asnar ahe ki magnetic field ji ahe core mule kay honar ahe magnetic field generate honar ahe. jyavi magnetic field generate honar ahe that time मॅग्नेटिक फ्लक्स काय होणार आहे, तर कोरमधून तुमचा पास होणार आहे. दॅट इज आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये इन कम्पॅरिझन काय असणार आहे, देर इज नो लिकेज फ्लक्स. देन नेक्स्ट प्रॉपर्टी जी आहे दॅट इज अ कोर ऑफ इन्फनाईट मॅग्नेटिक परमिएबिलिटी अँड ऑफ इन्फनाईट इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी. तर कोर जो आहे तर याच्यामध्ये कोरची मॅग्नेटिक परमिएबिलिटी जी आहे ती इन्फनाईट असणार आहे, ॲज वेल ॲज इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी जी आहे ती इन्फनाईट असणार आहे. देन नेक्स्ट प्रॉपर्टी जी आहे दॅट इज फ्लक्स इज कन्फाईंड टू द कोर अँड वाइंडिंग रेजिस्टन्स आर निग्लिजिबल. तर याच्यामध्ये फ्लक्स आणि वाइंडिंग रेजिस्टन्स जो आहे तो निग्लिजिबल मीन्स आयडियली झिरो असणार आहे. बट प्रॅक्टिकली थोडीफार व्हॅल्यू 0 to 1 रेंजमध्ये तुम्हाला मिळेल. देन नेक्स्ट जे आहे आयडियल ट्रान्सफॉर्मरची डायग्राम जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे. दॅट इज सेम ॲज ट्रान्सफॉर्मरची कन्स्ट्रक्शनल डायग्राम जी आहे रिप्रेझेंट केलेली. तर आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये काय लॉसलेस डिव्हाइस आहे, दॅट इज लॉसेस ॲबसेंट असणार आहे. देन इनपुट वाइंडिंग आणि आउटपुट वाइंडिंग रिप्रेझेंट केलेलं आहे. तर इनपुट वाइंडिंग आपण काय करणार आहे, ए सी सोर्सला कनेक्ट करणार आहे. आउटपुट वाइंडिंगच्या अक्रॉस काय करणार आहे, लोड कनेक्ट करणार आहे, इलेक्ट्रिकल लोड जो आहे तो कनेक्ट करणार आहे आणि त्याच्यानुसार आउटपुट जे आहे ते फाइंड आउट करणार आहे. देन दॅट इज नेक्स्ट द रिलेशनशिप बिटवीन इनपुट अँड आउटपुट वोल्टेज, द बिट अँड इनपुट करंट अँड आउटपुट करंट. तर इनपुट करंट आणि आउटपुट करंटमधलं रिलेशन जे आहे, तर ॲक्च्युअल सिम्बॉल जो आहे ट्रान्सफॉर्मरचा इथं मेन्शन केलेला आहे. हा जो आहे ही जी आहे प्रायमरी वाइंडिंग आहे, त्याच्या अक्रॉस इन बिटवीन कोर जो आहे तो प्लेस केलेला आहे आणि ही जी आहे सेकंडरी वाइंडिंग आहे. प्रायमरी वाइंडिंग अँड सेकंडरी वाइंडिंग जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. तर याच्यामध्ये एन पी एन एस, तर एन पी मीन्स व्हॉट की नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी वाइंडिंग, एन एस मीन्स व्हॉट की नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी वाइंडिंग, आय पी ऑफ टी रिप्रेझेंट केलेलं आहे. तर आय पी ऑफ टी मीन्स काय की तुमचं प्रायमरी वाइंडिंगचं करंट जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. देन इथं व्ही एस ऑफ टी रिप्रेझेंट केलेलं आहे, दॅट इज सेकंडरी वाइंडिंगचं व्होल्टेज आहे. हे प्रायमरी वाइंड व्ही ऑफ टी मीन्स
प्रायमरी वाइंडिंगचं व्होल्टेज आहे, आय एस ऑफ टी रिप्रेझेंट केलेलं आहे, दॅट इज सेकंडरी वाइंडिंगचा करंट जे आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर सेम इथं पॅरामीटर जे आहे ते डायग्रॅममध्ये जे मेन्शन केलेले ते इथं नोट केलेले, दॅट इज एन पी नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी वाइंडिंग, एन एस मीन्स नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी वाइंडिंग, व्ही पी ऑफ टी मीन्स व्होल्टेज अप्लाइड टू प्रायमरी साईड, व्ही एस ऑफ टी मीन्स व्होल्टेज ॲट सेकंडरी साईड, ए जो आहे तो टर्न्स रेशो आहे, देन आय एस ऑफ टी किंवा आय पी ऑफ टी दॅट इज प्रायमरी साईडचं करंट अँड सेकंडरी साईडचं करंट जे आहे ते मेन्शन केलेलं आहे आयडियल ट्रान्सफॉर्मरचं. देन डेरिवेशन आपल्याला स्टडीसाठी नाही आहे. तर ॲक्च्युअली रिअल टाईपचा ट्रान्सफॉर्मर जो आहे दॅट इज सिंगल फेज रिअल टाईप ट्रान्सफॉर्मर जो आहे तो इथं रिप्रेझेंट केलेला आहे. तर रिअल टाईपचा ट्रान्सफॉर्मर जो आहे तो इथं डायग्राम जी आहे ती बघा. तर थेअरी ऑफ ऑपरेशन ऑफ सिंगल फेज रिअल ट्रान्सफॉर्मर की कोर आहे, कोरवरती काय केलेली आहे मॅग्नेटिक कॉईल वाउंड केली आहे, इथं सेकंडरी कॉईल जी आहे ती वाउंड केली आहे. देन नेक्स्ट जे आहे इथं प्रायमरी वाइंडिंगमधून फ्लो होणारं व्होल्टेज व्ही पी ने रिप्रेझेंट केलेलं आहे, करंट आय पी ने रिप्रेझेंट केलेला आहे, देन सेम सेकंडरी वाइंडिंगच्या अक्रॉसचं व्होल्टेज व्ही एस ने रिप्रेझेंट केलेलं आहे, करंट जो आहे तो आय एस ने रिप्रेझेंट केलेला आहे. देन इथं ह्या ज्या आहे डॉटेड लाईन्सच्या इंडिकेट केलेल्या आहेत, तर डॉटेड लाईन काय रिप्रेझेंट करत आहे तर मॅग्नेटिक फ्लक्स इंडिकेट करत आहेत, तर फ्लक्स लाईन्स किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. तर याच्यामध्ये लिकेज फ्लक्स आणि म्युच्युअल फ्लक्स. तर आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये काय होतं लिकेज फ्लक्स जो आहे पॅरामीटर ॲबसेंट होता, बट रिअल ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असणार आहे लिकेज फ्लक्स जे आहे ते प्रेझेंट असणार आहे किंवा म्युच्युअल फ्लक्स. तर लिकेज फ्लक्स मीन्स व्हॉट, फ्लक्स दॅट गोज थ्रू वन ऑफ द ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग बट नॉट द अदर वन. तर याच्यामध्ये लिकेज फ्लक्स मीन्स काय की तुमचा फ्लक्स जो आहे तो प्रायमरी वाइंडिंगमधून फ्लो होणार किंवा सेकंडरी वाइंडिंग. आता इथं डायग्राममध्ये दाखवताना काय केलेलं आहे दोन्ही वाइंडिंगच्या अक्रॉस काय केलेलं आहे डॉटेड लाईन्स जे आहे त्या रिप्रेझेंट केलेल्या आहे, सेकंडरीच्या अक्रॉस पण केलेल्या आहेत आणि प्रायमरीच्या अक्रॉस पण काय केलेलं आहे रिप्रेझेंट केलेलं आहे, दॅट इज लिकेज फ्लक्स लाईन्स आहेत. तर लिकेज फ्लक्स लाईन्स काय होणार आहे की ज्यावेळी तुम्ही सर्किटमध्ये व्होल्टेज करंट पॅरामीटर पास करणार आहे दॅट टाईम प्रायमरी वाइंडिंगमधून फ्लक्स जो आहे तो फ्लो होणार किंवा सेकंडरी वाइंडिंगमधून काय होणार आहे फ्लक्स जो आहे तो पास होणार आहे. दॅट इज नथिंग बट फ्लक्स दॅट गोज थ्रू वन ऑफ द ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग बट नॉट द अदर वन, की ट्रान्सफॉर्मरच्या एकाच वाइंडिंगमधून फ्लो होणार आहे. देन म्युच्युअल फ्लक्स, तर म्युच्युअल फ्लक्स मीन्स व्हॉट, दॅट इज फ्लक्स दॅट रिमेन्स इन द कोर अँड लिंक विथ बोथ वाइंडिंग. तर फ्लक्स जे आहे दॅट विल रिमेन इन द कोर, दॅट इज कोर जो आहे हा जो आहे कोर रिप्रेझेंट केलेला आहे, तर कोरमधून पण काय होणार आहे की तुमचा फ्लक्स लाईन्स जे आहे त्या रिप्रेझेंट केलेल्या आहे, ॲज वेल ॲज वाइंडिंगमधून पण काय होणार आहे की दोन्ही वाइंडिंगमधून ज्यावेळी मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे जनरेट होणार आहे दॅट टाईम इट इज कॉल्ड ॲज म्युच्युअल फ्लक्स. तर म्युच्युअल फ्लक्स जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. देन सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचं इक्वेशन जे आहे ते आपण प्रायमरी वाइंडिंग अँड सेकंडरी वाइंडिंगचं काय करणार आहे फ्लक्स जो आहे तो रिप्रेझेंट करतो. तर प्रायमरी वाइंडिंगचा फ्लक्स जो आहे फाय ऑफ पी इज इक्वल टू फाय ऑफ एम प्लस फाय ऑफ एल पी. आता इथं ॲब्रिवेशन नोट केलेले आहेत. फाय ऑफ पी मीन्स काय ॲव्हरेज प्रायमरी फ्लक्स, प्रायमरी वाइंडिंगमधला फ्लक्स. फाय ऑफ एस मीन्स काय सेकंडरी वाइंडिंगच्या अक्रॉसचा फ्लक्स. फाय ऑफ एम दॅट इज फ्लक्स लिंकिंग बोथ प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग प्लस फाय ऑफ एल पी, तर प्रायमरी लिकेज फ्लक्स. तर इक्वेशन्स जे आहे स्टँडर्ड इक्वेशन्स आहेत. तर याच्यामध्ये फाय ऑफ पी जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे फाय ऑफ एम प्लस फाय ऑफ एल पी. एम मीन्स
That is flux linking with both primary and secondary winding, and LP means what? That is primary leakage flux. Same secondary winding च्या across आपण काय करणार आहे, तर flux जे आहे ते कॅल्क्युलेट करणार आहे. दॅट इज फाय ऑफ एस इज नथिंग बट सेकंडरी वाइंडिंगचा flux. तर याच्यामध्ये सेम फाय ऑफ एम मीन्स काय, की तुमचं बोथ वाइंडिंगच्या अक्रॉसचा फ्लक्स प्लस फाय ऑफ एल एस. एल एस मीन्स काय, की लिकेज फ्लक्स जे आहे अक्रॉस सेकंडरी वाइंडिंग जे आहे त्याच्यावरून आपण काय करणार आहे, तर ॲव्हरेज प्रायमरी फ्लक्स आणि ॲव्हरेज सेकंडरी फ्लक्स जे आहे ते फाइंड आउट करतो. देन नेक्स्ट जे आहे की याच्यामध्ये मॅग्नेटायझिंग मॅग्नेटायझेशन करंट जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर मॅग्नेटायझेशन करंटमध्ये तर मॅग्नेटायझेशन करंट की आता करंट जो आहे तो तुम्हाला डायग्राममध्ये प्रत्येक डायग्राममध्ये दाखवला की प्रायमरी वाइंडिंगमधून फ्लो होणारा करंट आय ऑफ पी, सेकंडरी वाइंडिंगमधून फ्लो होणारा करंट आय ऑफ एसने रिप्रेझेंट करणार आहे. तर इथं सेम कोरवरती प्रायमरी वाइंडिंग वाउंड केली आहे, सेकंडरी वाइंडिंग जी आहे वाउंड केली आहे, प्रायमरीमधून फ्लो होणारा करंट आय ऑफ टीने आय ऑफ आय पी टीने रिप्रेझेंट केलेला आहे, सेकंडरीमधून फ्लो होणारा करंट आय एस टीने रिप्रेझेंट करणार आहे. सो मॅग्नेटायझेशन करंट मीन्स वॉट, दॅट इज व्हेन ए सी पॉवर सोर्स कनेक्टेड टू ट्रान्सफॉर्मर अ करंट फ्लो इन प्रायमरी सर्किट. की ज्यावेळी इनपुटला आपण काय करणार आहे, ए सी सोर्स कनेक्ट करणार आहे, ए सी सोर्स जो आहे इनपुटला कनेक्ट करणार आहे, दॅट टाइम सर्किटमधून काय होणार आहे, करंट जो आहे दॅट विल फ्लो इन प्रायमरी सर्किट ॲज वेल ॲज तुमचं काय होणार आहे सेकंडरी सर्किटमध्ये काय होणार आहे, की ज्यावेळी प्रायमरी सर्किटमधून करंट फ्लो होणार आहे व्हेन द सेकंडरी सर्किट इज ओपन सर्किटेड, की ज्यावेळी तुमचं सेकंडरी सर्किट काय असणार आहे ओपन असणार आहे आणि प्रायमरीमधून काय होणार आहे करंट फ्लो होणार आहे. सो धिस करंट इज द करंट रिक्वायर्ड टू प्रोड्यूस फ्लक्स इन फेरोमॅग्नेटिक कोर, दॅट इज कॉल्ड ॲज एक्सायटेशन करंट. तर याच्यामध्ये एक्सायटेशन करंट जो आहे तो आपण काय करणार आहे, प्रायमरी वाइंडिंगच्या अक्रॉस काय करणार आहे, एक्सायटेशन करंट जो आहे तो मेजर करणार आहे. तर कधी मेजर करणार आहे, की ए सी सोर्स जो आहे तो आपण प्रायमरी वाइंडिंगच्या अक्रॉस अप्लाय करणार आहे, दॅट टाइम सेकंडरी वाइंडिंग काय असणार आहे ओपन असणार आहे. तर जो काय करंट तुमचा वाइंडिंगच्या अक्रॉस होणार आहे असणार आहे, तर तो काय करणार आहे, करंट जो आहे तो काय करणार आहे सर्किटमध्ये काय करणार आहे, मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे कोरमध्ये तुमचं प्रोड्यूस करणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज एक्सायटेशन करंट. देन नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन करंट आणि कोर लॉस करंट जे आहे ते पॅरामीटर आपण मेजर करतो. तर मॅग्नेटायझेशन करंट जो आहे तो आय एम ने रिप्रेझेंट करतो, दॅट इज करंट रिक्वायर्ड टू प्रोड्यूस फ्लक्स इन ट्रान्सफॉर्मर कोर. तर ट्रान्सफॉर्मर कोरमध्ये फ्लक्स जनरेट जो आहे करण्यासाठी लागणारा करंट दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटायझेशन करंट. देन सेकंड जो आहे कोर लॉस करंट. तर कोर लॉस करंट मीन्स वॉट, इन दिस करंट रिक्वायर्ड टू मेकअप फॉर हायस्ट्रेसिस अँड एडी करंट लॉसेस. तर आपण हे लॉसेस जे आहे डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तर कोर लॉसेस करंट मीन्स वॉट, की ज्या सर्किटमध्ये लॉसेस जनरेट होणार आहे तर लॉसेसमधून फ्लो होणारा करंट जो आहे तो आपण कोर लॉस करंट रिप्रेझेंट करतो. तर कोर लॉसेसमधून फ्लो होणारा करंट जो आहे आय एच प्लस ई ने रिप्रेझेंट करतो. तर नेमिंग जे आहे ते इथं रिप्रेझेंट केलेलं आहे, दॅट इज कोर लॉस करंट. देन नेक्स्ट जे आहे लॉसेस जे आहे ट्रान्सफॉर्मरमधले. तर तुम्हाला सांगितले की ट्रान्सफॉर्मरमध्ये रिअल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये बेसिकली चार टाईपचे लॉसेस असणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट लॉस जो आहे कॉपर लॉसेस रिप्रेझेंट केलेले. तर कॉपर लॉसेस मीन्स वॉट, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, काही वेळा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला चार लॉसेस जे आहे चार मार्क्ससाठी नोट करायला विचारलेले असतात, किंवा
दोन लॉसेस जे आहे ते मेन्शन केलेले असतात आणि त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते तुम्हाला नोट करायला विचारलं जातं. तर याच्यामध्ये फर्स्ट लॉस जो आहे दॅट इज कॉपर लॉस, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आय स्क्वेअर आर लॉस. तर आय स्क्वेअर आर लॉस जो आहे दॅट इज नथिंग बट कॉपर लॉसेस आर द रेजिस्टिव्ह हीटिंग लॉसेस इन द प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर अँड दे आर प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द करंट इन द वाइंडिंग. तर या नावावरूनच लक्षात ठेवायचं. तर आय स्क्वेअर आर, तर आय स्क्वेअर आर मीन्स वॉट, की तुमचे कॉपर लॉस जो आहे आर मीन्स काय, रेजिस्टिव्ह हीटिंग लॉस आहे दॅट इज इन प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. तर आर मीन्स काय, रेजिस्टिव्ह हीटिंग लॉस. आणि आय स्क्वेअर, तर आय स्क्वेअर मीन्स वॉट, तर कॉपर लॉस जो आहे दॅट इज प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द करंट इन वाइंडिंग, की प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग मधल्या करंटला काय असणार आहे, स्क्वेअर ने प्रपोर्शनल रिलेशन मध्ये काय करणार आहे, कॉपर लॉस जो आहे तो रिप्रेझेंट करतो. दॅट इज फर्स्ट टाइप ऑफ लॉस, कॉपर लॉस. तर कॉपर लॉस लक्षात आला, आय स्क्वेअर आर, आर मीन्स रेजिस्टिव्ह हीटिंग लॉस आहे आणि आय स्क्वेअर मीन्स वॉट, की तुमचा प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग मधून फ्लो होणारा करंट जो आहे तो कॉपर लॉसला प्रपोर्शनल असणार आहे. तर कॉपर लॉस जो आहे दॅट इज प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द करंट. तर करंटच्या स्क्वेअरला काय असणार आहे, प्रपोर्शनल असणार आहे. देन सेकंड टाईपचा लॉस जो आहे एडी करंट लॉस. तर एडी करंट लॉस मीन्स वॉट, एडी करंट लॉस सेस आर रेजिस्टिव्ह हीटिंग लॉस. तर सेम आहे, रेजिस्टिव्ह हीटिंग लॉस आहे दॅट इज इन कोर ऑफ द ट्रान्सफॉर्मर. आणि सेकंड पॉइंट जो आहे दॅट इज दे आर प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ व्होल्टेज अप्लाइड टू द ट्रान्सफॉर्मर. तर एडी करंट लॉस काय असणार आहे, दॅट इज इट इज प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ व्होल्टेज. तर व्ही स्क्वेअरला काय असणार आहे, प्रपोर्शनल असणार आहे एडी करंट लॉस. तर याच्यामध्ये फर्स्ट जो आहे कॉपर लॉस जो आहे करंटच्या स्क्वेअरला प्रपोर्शनल असणार आहे, ईडी करंट लॉस जो आहे व्होल्टेजच्या स्क्वेअरला प्रपोर्शनल असणार आहे दॅट इज ईडी करंट लॉस. देन थर्ड लॉस जो आहे हायस्ट्रेसिस लॉसेस. तर हायस्ट्रेसिस लॉसेस मीन्स वॉट, इट इज असोसिएटेड विथ री अरेंजमेंट ऑफ मॅग्नेटिक डोमेन्स इन कोर ड्युरिंग ईच हाफ सायकल अँड दे आर कॉम्प्लेक्स नॉन लिनियर फंक्शन ऑफ व्होल्टेज अप्लाय टू द ट्रान्सफॉर्मर. तर हायस्ट्रेसिस लॉसेस जे आहे दॅट इज दे आर मॅग्नेटिकली डोमेनला काय असणार आहे, तर मॅग्नेटिकली डोमेनच्या अक्रॉस कनेक्टेड असणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण हायस्ट्रेसिस लॉसेस जे आहे, तर कोरमध्ये की तुमची पॉझिटिव्ह हाफ सायकल निगेटिव्ह हाफ सायकल साईन वेवफॉर्मने रिप्रेझेंट करणार आहे. तर मॅग्नेटिक डोमेन जो आहे तो काय करणार आहे, आपण प्रत्येक हाफ सायकलला रिप्रेझेंट करतो हायस्ट्रेसिस लॉसेसमध्ये. तर आपण हायस्ट्रेसिस लूप कन्सेप्ट जो आहे सेकंड युनिटमध्ये स्टडी केलं होतं. तर हायस्ट्रेसिस लूप जे आहे की त्याच्यामध्ये सायकल्स जे आहे त्या इंडिकेट केलेल्या. तर याच्यामध्ये हायस्ट्रेसिस लॉसेसचं मेन जे आहे फंक्शन दॅट इज दे आर कॉम्प्लेक्स नॉन लिनियर फंक्शन ऑफ द व्होल्टेज. तर व्होल्टेजला काय असणार आहे, तर नॉन लिनियर फंक्शनने रिप्रेझेंट करणार आहे. देन थर्ड टाईपचं लॉस जे आहे लिकेज फ्लक्स. तर लिकेज फ्लक्स लॉस मीन्स वॉट, द फ्लक्सेस विच एस्केप्स द कोर अँड पासेस थ्रू ओनली वन ऑफ द ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग दे आर कॉल्ड एज लिकेज फ्लक्स. तर लिकेज फ्लक्स मगाशी सांगितलं की तुमचं लिकेज फ्लक्स एकतर प्रायमरी वाइंडिंग मधून फ्लो होणार आहे किंवा सेकंडरी वाइंडिंग मधून फ्लो होणार आहे, दॅट इज लिकेज फ्लक्स. तर त्याच्यानुसार फर्स्ट पॉइंट जो आहे तो नोट केलेला आहे की ओनली वन ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग मधून काय होणार आहे, लिकेज फ्लक्स जो आहे तो पास होणार आहे. देन दिस एस्केप्ड फ्लक्सेस प्रोड्युसेस सेल्फ इंडक्टन्स इन प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल्स अँड द इफेक्ट्स ऑन दिस इंडक्टन्स मस्ट बी अकाउंटेड फॉर. तर याच्यामध्ये सेल्फ इंडक्टन्स कन्सेप्ट जो आहे तो मी सेकंड युनिटमध्ये सांगितलेला, परत आपण या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. सेल्फ इंडक्टन्स जो आहे ट्रान्सफॉर्मरचा स्टडी करणार आहे. तर लिकेज फ्लक्स मीन्स वॉट, की एकतर
फ्लक्स तुमचं प्रायमरी वाइंडिंगमध्ये लीक होणार आहे किंवा सेकंडरी वाइंडिंगमध्ये लीक होणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज लिकेज फ्लक्स. तर ज्यावेळी तुमचं ज्या वाइंडिंगमध्ये फ्लक्स लिकेज होणार आहे दॅट टाईम त्या वाइंडिंगमध्ये काय होणार आहे की तुम्ही सेल्फ इंडक्टन्स कन्सेप्ट जो आहे प्रायमरी कॉईलसाठी किंवा सेकंडरी कॉईलसाठी रिप्रेझेंट करणार आहे. तर ॲक्च्युअल डायग्रॅममध्ये स्टडी करणार आहे आपण, दॅट इज लॉसेस. तर चार टाईपचे लॉसेस जे आहे ते तुम्हाला सांगितले, कॉपर लॉस, एडी करंट लॉस, हायस्ट्रेसिस लॉस अँड लिकेज फ्लक्स लॉस. तर कॉपर लॉस जो आहे दॅट इज प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ करंट, एडी करंट लॉस जो आहे दॅट इज प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ व्होल्टेज, हायस्ट्रेसिस लॉस जो आहे तो मॅग्नेटिक लूपने आपण रिप्रेझेंट करतो. तर मॅग्नेटिक लूपमध्ये मॅग्नेटिक डोमेन जो आहे प्रत्येक हाफ सायकलसाठी आपण रिप्रेझेंट करणार आहे, ॲज वेल ॲज मॅग्नेटिक लॉस जो आहे तो कॉम्प्लेक्स नॉन लिनियर फंक्शन ऑफ व्होल्टेज आहे. अँड फोर्थ लॉस जो आहे लिकेज फ्लक्स. तर लिकेज फ्लक्स मीन्स वॉट, की ट्रान्सफॉर्मरच्या ओनली वन वाइंडिंगमध्ये काय होणार आहे फ्लक्स जे आहे लीक होणार आहे, दॅट टाईम ज्या वाइंडिंगमध्ये तुमचा फ्लक्स लीक होणार आहे